संजय राऊत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा. लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरेंसोबत राहणार नाहीत, कारण तो गुपचूप लोकांना भेटत असतो. संजय राऊत फक्त शरद पवारांची एकनिष्ठ आहे, तो पक्षाची एकनिष्ठ नाही. त्यामुळे संजय राऊतांमुळे शिवसेना संपणार आहे असं खळबळजनक विधान नारायण राणे यांनी केलं. इंडिया आघाडीच्या दिल्लीतल्या महारॅलीत विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता. मोदींवरील याच टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. संजय राऊत हा पवारसाहेबांशी एकनिष्ठ आहे, हा पक्षाशी नाही. दिल्लीत ज्या वेळेला मी पवारसाहेबांच्या ऑफिसच्या बाजूने जायचो त्या त्या वेळेला हा आतमध्ये बसलेला असायचा. उद्धव ठाकरेला हा आज ना उद्या फसवणार आहे. तसेच जी शिवसेना संपली आहे त्याला कारणीभूत देखील संजय राऊत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरेंसोबत राहणार नाही, तो गुपचूप लोकांना भेटत असतो, तुम्ही मीडिया शोधून काढला पाहिजे, असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे जर तुम्ही पंतप्रधान मोदी आणि अमित शहांबद्दल असे बोलत राहिलात तर इटलीपासून भारतापर्यंत सगळे पुरावे देईन, अशी धमकी नारायण राणे यांनी दिलेली आहे. सध्या तुम्हाला संरक्षण आहे आणि म्हणून दिल्लीपर्यंत पोहोचता, पण एकदा सुरक्षा काढून घेतली की तुम्ही मातोश्रीच्या बाहेर देखील पडू शकणार नाही, असं नारायण राणे यांनी इशारा दिला आहे.